नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा फर्स्ट इयरचा कॅप राऊंड टूचा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, याचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ थोडासा लेट झाला, पण मी पाठवत आहे आता. त्यासाठी सिम्पली तुम्ही लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. जसं की मी तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये सांगितलं होतं, अगदी तशाच पद्धतीनं आपण स्टार्ट फिलिंग न्यू ऑप्शन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. ऑप्शन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी फिल्टर येतील. यातील सेलेक्ट इन्स्टिट्यूट टाईपमध्ये तुम्ही गव्हर्मेंट, गव्हर्मेंट ॲडेड, अनॲडेड, युनिव्हर्सिटी हे पण सिलेक्ट करू शकता. ओके, यानंतर ऑटोनॉमस पाहिजे किंवा नॉन ऑटोनॉमस, दोन्ही पण सिलेक्ट केलं तर गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट सगळेच ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस दोन्ही पण कॉलेज भेटून जातील. तुम्ही मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटी सिलेक्ट करू शकता, मायनॉरिटी नसेल तर नॉट मायनॉरिटी. मायनॉरिटी इन द सेन्स जैन, मुस्लिम है ना, किंवा ज्यांची भाषा मराठी सोडून दुसरी आहे मदर टंग. त्यानंतर तुम्हाला जे डिस्ट्रिक्ट पाहिजे ते डिस्ट्रिक्ट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत. या स्टुडंटला अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर यातील हे पाहिजे. आता या स्टू हा स्टुडंट SC कॅटेगरीचा आहे, बट त्यानं चुकून TFWSला एस केलेलं होतं, है ना. त्यामुळं आपल्याला SC कॅटेगरीचं असल्यामुळे नो करायचं आहे. ज्या विद्यार्थ्याला ट्युशन फी असते त्यांनीच येस करायचं असतं फक्त. त्यानंतर ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला पाहिजे, त्या फर्स्ट 3 लँग्वेज आपण सिलेक्ट केलेल्या आहेत, इन्स्टिट्यूटवरती सिलेक्ट करा. ठीक आहे, तर आता ह्या समोरचे वरचे जे डिस्ट्रिक्ट आपण सिलेक्ट केले आहे त्याची लिस्ट येईल या ठिकाणी. ह्याच्यापैकी जो डिस्ट्रिक्ट पाहिजे तो आपण काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा. ठीक आहे, सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर हे कॉलेज असे येतील. यानंतर काय करायचं, आपल्याला जेवढे कॉलेजेस सिलेक्ट करायचे होते तेवढे केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा कॉलेजेसचे नावं असतील ते येतील. अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल. या ठिकाणी तुमचे कॉलेजेस जेवढे अवेलेबल असतील सर्वच्या सर्व 38 कॉलेज या ठिकाणी आलेले आहेत. यापैकी जे तुम्हाला ब्रँच पाहिजे ती सिलेक्ट करायची आहे. या स्टुडंटला कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल ही ब्रँच पाहिजे, म्हणून आपण तेवढ्याच ब्रँच सिलेक्ट केलेल्या आहेत. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा आता हे कॉलेज जे आहे श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी डॉक्टर पंजाबराव देशमुख गव्हर्मेंट कॉलेज आहे, बट या ठिकाणी जी ब्रँच आहे एक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या ठिकाणी यू लिहिलेलं आहे. यू याच्यावरती जसं आपण क्लिक करू तसं लिहून येतं खाली की अनॲडेड कोर्सेस इन ॲडेड इन्स्टिट्यूट हॅविंग फीस ॲज पर FRA. म्हणजेच काय, तर या कॉलेजेसची फीस जी आहे ती जास्त असते. ठीक आहे, कारण हा कोर्स जो आहे तो अनॲडेड आहे, म्हणजेच प्रायव्हेट कॉलेजला जशी फीस असते तशी फीस असते, त्यामुळे आपण याची ते अनॲडेडचं सिलेक्ट केलेलं नाही है ना. याच्यावरती एकदा डिटेल बघा तुम्ही, त्यानंतरच सिलेक्ट करा. यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जी आहे ही कॉलेजेसची लिस्ट येईल. ठीक आहे, आता या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला कॉलेजेसचा सिक्वेन्स जो आहे तो चेंज करायचा आहे. आता बघा, या स्टुडंटला TFWSची सीट लागलेली होती कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कुठली तर औरंगाबादची गेवराई तांडा. ठीक आहे, बट SC कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, TFWS त्यानं चुकीनं येस केलेलं होतं. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, सिक्वेन्स व्यवस्थित करायचा आहे. सिक्वेन्स कसा व्यवस्थित करणार, या स्टुडंटला काय करायचं आहे, नागपूरचं कॉलेज जे आहे ते 1 नंबरला पाहिजे. ठीक आहे, मग आपण काय करू, कंट्रोलनं हे सिलेक्ट करूया. नागपूरचे कॉलेज सिलेक्ट केले आहेत, नंतर वरचं जायचं, एरो प्रेस करायचा, त्याच्यानंतर वर गेलो आपण. ठीक आहे, त्यानंतर नागपूरनंतर पाहिजे त्याला ना अमरावती, अमरावतीचे कॉलेज सिलेक्ट करायचे. ठीक आहे, अमरावती गव्हर्मेंट वर घेऊन गेलो आपण नागपूरच्या खाली. त्यानंतर 2 अमरावतीचे जे आहेत पंजाबराव देशमुख त्याला वर्ग. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मूर्तिजापूर, त्याच्यानंतर वाशिम. ठीक आहे, आणि शेवटी आता हे जे ऑप्शन असतं कॅप राऊंड 1 मध्ये लागलेलं तर ते बाय डिफॉल्ट शेवटचं ऑप्शन असतं.
ठीक आहे, कारण त्याच्यापेक्षा चांगले कॉलेज आपण ह्याच्यामध्ये टाकत असतो. ओके, आता ही याला जर आपण मूव करायचा प्रयत्न केला तर हे मूव होत नाही. बघा, सिलेक्ट केलं मी, याला वर जर जायचं हे केलं तर काय येते या ठिकाणी, यू कॅनॉट मूव युअर करंट अलॉटेड चॉईस कोड. म्हणजेच काय, तर हा कोड जो आहे तो तुम्ही हलवू शकत नाही, तो बाय डिफॉल्ट शेवटच्या नंबरचाच राहणार. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण 7 प्रोसीड करूया. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये 17 कॉलेजेस जे वरचे आहेत, 17 पैकी एकही कॉलेज लागलं तर 18वं कॉलेज त्याचं कॅन्सल होणार आहे. ठीक आहे, सिक्वेन्स परत एकदा बघून घ्यायचं. नागपूरचे पहिले 4, ओके, त्यानंतर अमरावती, त्यानंतर अमरावतीचं पंजाबराव देशमुख, नंतर मूर्तिजापूर आणि वाशिम. ठीक आहे, तर तेवढे कॉलेजेस आलेले आहेत. आता या ठिकाणी प्रिफरन्स जर कोणाला तुम्हाला चेंज करायचा असेल तर सेट प्रिफरन्सवरती क्लिक करू शकता आणि परत एकदा तुम्ही या ठिकाणी काढू शकता. ठीक आहे, सिक्वेन्स ओके असेल तर डायरेक्टली काय करायचं, 7 प्रोसीड करायचं. 7 प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी टाकावा लागतो. ओ टी पी टाकायचा, ओ टी पीच्या अगोदर तुम्हाला पासवर्ड टाकावा लागतो या ठिकाणी, स्टुडंटचा जो असेल तो. ठीक आहे, पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल, दाखवतो मी तुम्हाला. हो, तर अजून जर तुम्हाला एखादा कोर्स ॲड करायचा असेल किंवा चॉईस कोड ॲड करायचा असेल, या ठिकाणी इन्सर्टवरती क्लिक करू शकता. याच्यामध्ये रिसेट फिल्टरवरती जायचं आहे. रिसेट फिल्टरवरती गेल्यानंतर एखादा दुसरा डिस्ट्रिक्ट जर आपल्याला ॲड करायचा असेल, सपोज बुलढाणा डिस्ट्रिक्ट ॲड करू आपण. ओके, तर बुलढाणा डिस्ट्रिक्ट ॲड केल्यानंतर इन्स्टिट्यूटवरती सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी जे कॉलेजेस आहेत सर्व कॉलेजेस येतील इथे. परत सिलेक्ट करायचे. ठीक आहे, एवढे कॉलेज झालेले सिलेक्ट आपले. अजून एखादं गव्हर्नमेंट दिसते का बघा. ठीक आहे, तर झालेले ते, याला 7 प्रोसीड करा. आता या ठिकाणी अगोदर जे आपण सिलेक्ट केलेले होते ते तर सिलेक्टच राहणार. आता फक्त कोणते वाढले आपले, तर खामगावचे वाढलेले आहेत, तर खामगावच्या ब्रँच या ठिकाणी ॲड करून घ्या. इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कॉम्प्युटर. ठीक आहे, हे ॲड केलेले आहेत आपण. त्यानंतर 7 प्रोसीडवरती जायचं आहे. 7 प्रोसीडवरती गेल्यानंतर सिक्वेन्स जो आहे तो फक्त कोणता खामगावचा चेंज झालेला असेल, वाशिमच्या नंतर काय आलेलं आहे आपलं, खामगाव. ठीक आहे, तर याच्यामध्ये आता आपल्याला सिक्वेन्स असाच पाहिजे होता, त्यामुळे आपण काय करूया, या ठिकाणी 7 प्रोसीड करायचं आहे आपल्याला फक्त. ठीक आहे, या ठिकाणी अमरावती, या ठिकाणी बघा अमरावतीचा राहिलेला आहे, तर ॲड चॉईस कोडवरती परत जा आणि या ठिकाणी अमरावती सिलेक्ट करा. कोणतं, पंजाबराव. त्यासाठी रिसेट फिल्टरवरती जावं लागेल. कशामुळे, कारण नागपूर, बुलढाणा. आता या ठिकाणी आलेला आहे पंजाबराव देशमुख. अगोदर सिलेक्ट करताना आपण कोणतं केलेलं होतं, तर
गर्ल्स कॉलेज केलेलं होतं, त्यामुळे ते आलेलं नव्हतं लिस्टमध्ये. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, सिक्वेन्स बघून घ्या. आता हे दोन जे आहेत ते यांना कुठं पाठवायचं आहे, अमरावतीच्या खाली. ठीक आहे, गव्हर्नमेंट अमरावतीच्या खाली पंजाबराव देशमुख. अशा प्रकारे आपण सिक्वेन्स जो आहे तो सेट केलेला आहे. यानंतर सेव अँड प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे. सिक्वेन्स बघा, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे. कन्फर्मवरती क्लिक करा. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 93 आणि शेवटी 60 असलेला नंबरवरती OTP जाईल. OTP टाकायचा. OTP टाकल्यानंतर तुमचा फॉर्म कंप्लीट झालेला असेल. व्हॅलिडेट OTPवरती क्लिक करा. या ठिकाणी तुमच्यासमोर प्रिंटचं ऑप्शन येईल. या प्रिंटचं ऑप्शनवरती क्लिक करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या. ठीक आहे, तर सेव करून घ्या. तुषार, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन फॉर्म 2 भरायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लॉग आउट करायचं आहे. ओके, थँक्यू.